ओबीसी भटके विमुक्त समाजाचे आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी मधील मागच्या दाराने नियमबाह्य होणारी घुसखोरी रोखण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी समाजाची लोक चळवळ व आंदोलन सुरू झालेली आहेत. विविध ठिकाणी एल्गार सभा होत आहेत. त्याच अनुषंगाने अमरावती येथे 24 डिसेंबर 2023 ला सकाळी 11 वाजता दसरा मैदान बडनेरा रोड अमरावती येथे सकल ओबीसी भटके विमुक्त 12 बलुतेदार आरक्षण बचाव एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला ओबीसी व बहुजनांचे राष्ट्रीय नेते छगन भुजबळ हे मार्गदर्शन करणार आहेत. म्हणून ओबीसीचे आरक्षण वाचविण्यासाठी आपल्या नव्या पिढीच्या भवितव्यासाठी व राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी अमरावती येथील 24 डिसेंबरच्या ओबीसी भटके विमुक्त 12 बलुतेदार एल्गार सभेसाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल ओबीसी भटके विमुक्त 12 बलुतेदार समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. या ओबीसी आरक्षण बचाव महा एल्गार सभेबाबत एक पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये ओबीसी आरक्षण बचावच्या फलकामध्ये 2 वेगवेगळे पते छापण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये या संघटनांचा आपसी ताळमेळ नाही हे स्पष्ट दिसून येत आहे. मी डॉक्टर गणेश खारकर, ओबीसी संघर्ष समितीचे कार्यवाह, अमरावती येथे येणाऱ्या 24 डिसेंबर रोजी वेळ 11 वाजता दसरा मैदान रोड बडनेरा रोड अमरावती आरक्षण बचाव महा एल्गार सभा आज हा ओबीसीचा लढा भटके उमटके सर्व आरक्षण वाचवण्यासाठी तसेच ओबीसीमधील मागण्या अतिशय नियमबाह्य जे होणारी घुसखोरी जी चालली आहे ओबीसीमध्ये येण्याचा प्रयत्न चालू आहे तो हाणून पाडण्याकरता येत्या 24 तारखेला ही फार मोठी विशाल एल्गार सभा होत आहे. ओबीसीचे नेते आमचे नेते आदरणीय भुजबळ साहेब, त्याचबरोबर ओबीसीचे जवळजवळ 50 नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. तरी तमाम ओबीसी जनतेला मी आवाहन करतो की हा मेळावा यशस्वी करण्याकरता आपण या मेळाव्यामध्ये उपस्थित राहावे ही विनंती. समाचार संकलन अशोकभाई जोशी.